बुलेटिनची सुरुवात करूया ब्रेकिंग बातमीनं. संजय राऊत सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राऊत हे पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते. संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत. राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, त्यामुळे या सगळ्या भेटीमध्ये काय चर्चा होते याचे अंदाज बांधले जात आहेत. अधिक माहिती घेऊयात. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुशांत, आज देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद आहे 12 वाजता, त्या अगोदर ही भेट होती आहे, काय सांगशील सविस्तर? संदीप, आपण बघतोय महाविकास आघाडीची निर्मिती करण्यामध्ये मागे संजय राऊत यांचा महत्वाचा वाटा होता, आणि आपण बघतोय सातत्याने आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप होत आहेत. त्यातच आज देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पत्रकार परिषद घेतात, आणि त्या पत्रकार परिषदेच्या आधी संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. सिल्वर ओक वर ते पोहोचलेले आहेत. आपण बघतोय जरी सांगितलं जात असलं की संजय राऊत हे आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेलेत, तरी देखील त्या दोघांमध्ये राजकीय चर्चा होणार, कारण आपण बघतोय सातत्याने ज्या पद्धतीने भाजपकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे, आरोप केलं जात आहे, त्यामुळे हे दोन्ही नेते राज्याची परिस्थिती मध्ये सध्या काय सुरू आहे त्यावर चर्चा करणार आहे. त्यासोबत आपण बघितलं की नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता, आणि त्या आरोपांना आज देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. देवेंद्र फडणवीस नेमके कोणते बॉम्ब फोडणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकूणच जरी सगळी राजकीय परिस्थिती पाहिली तर वातावरण कुठेतरी राजकीय वातावरण तापलंय, आणि याच पार्श्वभूमीवर आज या दोन्ही नेत्यांची आता भेट आहे, चर्चा सुरू आहे. अगदी, त्यामुळे आता नेमकी भेटीमध्ये काय चर्चा केली जाते या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. सुशांत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.